नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पायथागोरसच्या सिद्धांतावरती काही प्रश्न विचारले जातात आणि असेच प्रश्न आपण या ठिकाणी आज एक उदाहरण म्हणून एक घेणार आहोत। यामध्ये बघा, त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ एसी बरोबर 5 सेंटीमीटर आणि लेंथ बीसी बरोबर 12 सेंटीमीटर, तर लेंथ ए बी बरोबर किती। तर आपल्याला या उदाहरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला दोन बाजू या ठिकाणी दिलेल्या आहे आणि दोन बाजू दिल्या असता एक बाजू म्हणजे कोणती बाजू या ठिकाणी आपल्याला कर्ण या ठिकाणी काढायचा सांगितलेला आहे। मग आता त्रिकोण ए बी सी चा बाजू ए बी हा काय आहे, या ठिकाणी बाजू ए बी हा या ठिकाणी कर्ण आहे। मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय, पायथागोरसचा सिद्धांत कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। मग आता या ठिकाणी आपण सूत्र टाकलेलं आहे, या सूत्रामध्ये आपण काय करणार आहोत, किमती टाकून घेणार आहोत। मग आता कर्ण कोणता आहे या ठिकाणी, लेंथ ए बी हा कर्ण आहे म्हणजे कर्ण वर्ग बरोबर लेंथ ए सी, कोणती बाजू आहे ए सी, ए सी ही खालचा पाया ही बाजू आहे। मग लेंथ वर्ग ए सी वर्ग अधिक लेंथ बी सी, बी सी ही उंची आहे मग या ठिकाणी बी सी वर्ग। आता या ठिकाणी आपण सूत्रामध्ये या ठिकाणी आकृतीनुसार किमती टाकून घेतलेल्या आहेत। मग आता हे बघा, या ठिकाणी ए सी वर्ग किती आहे, 5 सेंटीमीटर म्हणजे 5 वर्ग अधिक बी सी वर्ग किती आहे, बी सी 12 सेंटीमीटर आहे म्हणजे 12 वर्ग। मग आता या ठिकाणी 5 वर्ग आहे 25 अधिक 12 वर्ग आहे 144। मग आता या ठिकाणी 25 अधिक 144 बरोबर किती होतात, 169। तर मग लेंथ ए बी वर्ग कर्ण वर्ग बरोबर 169 च वर्गमूळ किती आहे, 13 आहे। म्हणून या ठिकाणी आपण काय केलंय, 13 वर्ग या ठिकाणी लिहिलाय। म्हणून मग या ठिकाणी लेंथ ए बी बरोबर 13 सेंटीमीटर।